जनता न्यूज च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाची बातमी. पुणे महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक प्रमोद राणा भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नांमधून आणि स्वखर्चाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब वाचनालय भव्य उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा दिमाखात साजरा झालाय. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. सहभागी झालेल्या भाग्यवान एका महिलेला सुमारे 11,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले आणि कार्यक्रमाप्रसंग सचिनभाऊ आहिर यांनी वाचनालयात बसून वृत्तपत्र वाचण्याचा आनंद घेतला. तसेच नगरसेवक प्रमोद राणा भानगिरे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट गावामध्ये विकास कामाचा आढावा आपल्या भाषणात स्पष्टीकरण केला. शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. या पुढच्या काळात शिवसेनेचे पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय हा नाना भानगिरे शांत बसणार नाही आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात 10 अधिक शिवसेनेचे नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्नशील राहील. आणि गुडघ्याला बाशिंग बांधून शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेल्यांना आता शिवसेना पक्षाचा विसर पडला आहे असा विरोधकांना घणाघाती टोला आपल्या भाषणाच्या शैलीत लगावलाय. जागतिक महिला दिनानिमित्तानं मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे आभार नाना भानगिरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप महिला पदाधिकारी अयोध्या बबन आंधळे यांनी शेकडो महिलांसहित आणि इतर पक्षातील महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपस्थित पुणे शहर शिवसेना अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे, विजय देशमुख, हवेली पंचायत समिती सदस्य राजू भाडळे, गणेश शिंदे, सरपंच प्रज्ञाताई झांबरे, बाळासाहेब तात्या भानगिरे, तानाजी तात्या लोणकर, राजेंद्र बाबर, अभिमन्यू दादा भानगिरे, उल्हास भाऊ तुपे, देवेंद्रजी भाट, नितीन गावडे, शाश्वत घुले, वैष्णवीताई घुले, डाळिंबकर ताई, वैशाली काळे, मेत्रे काका, नाईक काका, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व शिवसेना महिला पदाधिकारी, पुणे शहर हडपसर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक सोसायटी नागरिक, महिला, मुली, कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित सर्वांचे आभार सचिन नाना तरवडे यांनी मानले. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. पण मला आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की लवकरात लवकर त्यांचा देखील पुतळा या परिसरामध्ये निर्माण करण्याचं काम हे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही देखील कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अभिवाचन दिलेले आहे. आणि म्हणून नाना आप आगे बढो, आमच्यासारखे अनेक लोक तुमच्या मागे पूर्ण ताकदीने होते. तुम्ही जरा सांगितलं की काही लोक पक्षाच्या नावाने वरचे मोठे झालेले, थोडा मन शांत ठेवा. आपण तेही काय जे असेल त्याची दखल आपण घेऊ. तर राजकारणामध्ये काय काय वेळी राजकीय घडीत असतात. आता काहींना असं वाटलं की आता आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे, 15 दिवसात निवडणूक होणार आहे. म्हणून सर्वांनी 2 महिन्याचा असलेला कोटा, 2 वर्षाचा असलेला कोटा 2 महिन्यामध्ये संपुष्टात. आता कसोटी अशी आहे त्या उमेदवारांची की पुढचे 6 महिने कसे टिकतायत आणि जो टिकेल तोच तोच पुढच्या काळामध्ये टिके अशी परिस्थिती या भविष्य काळामध्ये होणार आहे. म्हणून काहींना धसका लागलेला आहे की आता झालेलं, आता सर्व बँक बॅलन्स संपलं, आता काय. पण मला आवर्जून सांगावं लागेल की लोक एवढे मूर्ख नाही आहे. निवडणुका हे सर्व बजेट या ठिकाणी आयुक्तांनी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या गावांचा विकास आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आणि शिवसेना पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या भागातून जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक कसे मिळतील, निवडून येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. सगळ्या पक्षांना पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, सर्व पक्षांना महापालिकेमध्ये सत्ता मिळाली पण पूर्व भाग हडपसर भागाकडे दुर्लक्ष केले. आज कुठलाही प्रकारचा विकास आहे हडपसरचा झाला नाही, कुठलाही प्रश्न या भागाचे सुटले नाही. त्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न प्रमलित आहे परंतु ते सुटलेले नाही. एकदा संधी पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला देऊन बघा. शिवसेनेचं जे व्हिजन आहे एक चांगलं व्हिजन घेऊन संपूर्ण शिवसेनेचे नगरसेवक जे इच्छुक उमेदवार आहे ते सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवायचा आहे. आणि तो फडकवण्यासाठी तुमचा सर्वांचा खारीचा वाटा
त्यामध्ये रावद्या आणि चांगले विजन घेऊन या भागाचा चांगला विकास करण्यासाठी त्या हडपसर परिसरामध्ये जे जे शिवसेना पक्षाचे उमेदवार भविष्य काळामध्ये उभे राहतील त्यांना निवडून संधी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करा। पाऊत मला एकच विनंती आहे, कारण जे शिवसेनेच्या नावाखाली शिवसेनेच्या जनता न्यूज नवा शोध नवी बातमी।